नागपुर जिले के इसासनी में बटालियन के लिए 108 करोड़ रुपए मंजूर किए गए हैं। इसके लिए 100 एकड़ भूमि पुलिस विभाग को हस्तांतरित की गई है। इस बात की जानकारी शरद गुट के नेता सलील देशमुख ने दी है। मंगलवार को पत्रकारों से बात करते हुए देशमुख ने बताया कि बटालियन में 326 पदों को मंजूरी भी मिली है। इसके निर्माण से स्थानीय युवाओं को रोजगार के कई अवसर उपलब्ध होंगे। या ठिकाणी सांगताना आनंद होता की या नरखेड काटोलसाठी अभूतपूर्व प्रकल्प, जेणेकरून नुसतंच नरखेड काटोल नाही तर अवतीभवती असणारे पूर्ण तालुके, मग ते काही वर्धा जिल्ह्याचे असतील, काही अमरावती जिल्ह्याचे असतील, नजीकला लागून असलेले मध्य प्रदेशचे असतील, या सगळ्यांना त्याचा एका मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। असं एक बटालियन SRPFचं ज्याला आपण म्हणतो सोप्या शब्दात, हे त्या ठिकाणी मंजूर तर मागील काळामध्ये अनिल देशमुख गृहमंत्री असताना झालंच, त्याचा GRसुद्धा निघाला, पण आज जे बांधकामासाठी टेंडर पाहिजे होतं ते टेंडरसुद्धा 108 कोटीचं पहिलं त्या ठिकाणी निघालेलं आहे। आणि आज मुंबईला सांगताना होतं की या ठिकाणी लवकर जर टेंडर झालं, टेंडर झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी ॲडमिन बिल्डिंग असेल, त्यांचं जशा पद्धतीचं नियोजन असेल, जिम असेल, व्यायामशाळा असेल, साधारणतः 1200 लोकांची वसाहत असलेलं SRPF कंपन त्या ठिकाणी होईल। प्रत्यक्ष रोजगार, अप्रत्यक्ष रोजगार, युवक युवतींना प्रेरणा आणि एक मोठा अभूतपूर्व प्रकल्प त्या ठिकाणी आपल्या नरखेड काटोलमध्ये होईल, या गोष्टीचा आम्हा सगळ्या लोकांना त्या ठिकाणी आनंद आहे।